जास्त होते, त्या सीट्समुळे बसता आलं नाही. 22 तर तिथं आम्ही मोजलेले होते, पण हाही आकडा नीट सांगता येत नव्हता. त्या घरात जन्मात आले म्हणूनच माझी दादा एवढे मोठे झालेत. सभा घ्याल, आजही लोक त्यांनी आणलेत, गाड्यात घालून लोक आणलेत, तिथेही सभा भरवतील. पण त्यांच्या मागं येणारा स्वतःच्या बुद्धीने आम्ही एकही गाडी लावली नाही, ते आज इथे लोक आहेत. आम्हाला पुरोगामी विचार पाहिजे, त्यामुळेच आम्हाला ताकद मिळते आणि त्यामुळेच आपला देश राज्य हा पुढे जात आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण महिला आघाडी शरद पवार साहेबांसोबत आहोत. आणखीन 83 वर्षाचा युवक सरकार पवार साहेब फिरत आहेत, तर त्यांना रिटायर व्हायला गरज, रिटायर व्हायची गरज लोकांनी सांगितलं. लोकांच्या इच्छेकार तर पुन्हा साहेबांनी ते पद स्वीकारलं, त्यामुळं साहेबांच्या लोकांची इच्छा आहे की साहेबांनी राजकारणात राहावं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी आपलं शक्तीप्रदर्शन यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये या ठिकाणी केलं आहे. त्यांचं भाषण जे आहे ते संपलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. जे सर्व पदाधिकारी आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतात, मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने पदाधिकारी जे आहेत ते यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दाखल झालेत. आणि शरद पवार हे काय सांगतात याकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पण या सभेमध्ये मी पुन्हा या ठिकाणी लढणार आहे असं थेट आव्हान जे आहे ते शरद पवार यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि जर तुमच्यात हिंमत असेल तर माझा फोटो लावू नका, ही भूमिका जी आहे ती शरद पवारांनी या ठिकाणी केली आहे. आणि भाजप जो आहे तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्तेसाठी प्रत्येक स्थानिक पक्षामध्ये फूट पाडत आहे आणि स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम जे आहे ते भाजपचं या ठिकाणी चालू असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे. काही कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, पवार साहेबांचं भाषण झालं, किती आमदार या ठिकाणी पवार साहेबांसोबत आहेत असं दिसतं? आज येऊ शकले नाहीत बरेचसे आमदार, ज्यांचा निरोप मी प्रदेशमध्येच कार्य काम करत असल्यामुळे बऱ्याच जणांचा निरोप होता. आकडा नक्की सांगता येत नाही, पण 30-29 जवळपास आता आज 19 आमदार, साधारण 17 आमदार उपस्थित होते. नाही नाही, जास्त होते, त्या सीट्समुळे बसता आलं नाही. 22 तर तिथं आम्ही मोजलेले होते, पण हाही आकडा नीट सांगता येत नव्हता. आमदार पवारसाहेबांच्या सोबत आहेतच आहेत, पण जनता आज महाराष्ट्रातली पवारसाहेबांच्या पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून काही आमदार गेलेले प्रदेश कार्यालयामध्ये आज सकाळी येऊन बोलले, काल रात्री येऊन बोलले, माझ्या ऑफिसमध्येच येऊन बोलले की पवारसाहेबांच्या मागं जनता आणि एक विचार आहे, त्याच्यामुळे आम्ही परत आलो असं अनेक लोक बोलतात. पण आता पुढे काय? आता पवारसाहेब म्हणतात की थेट जनतेमध्ये लढाई लढणार, प्रत्येक ठिकाणी सभा घेणार. अजित पवार तिकडे म्हणतात की तुम्ही जर सभा घेतली तर त्याच ठिकाणी मी सभा घेईल आणि मी उत्तर देईल. अजित पवार काय म्हणतात आणि कोणत्या विचारावर सभा घेतात हे त्यांनीच ठरवावं, पण पवारसाहेबाचा फुले आंबेडकर शाहूंचा जो विचार आहे तो घेऊन आजपर्यंत लढलेत आणि याच्याही पुढे लढतील आणि लोक त्यांना साथ देतील. त्यांना कोणता आधार आहे? 18 महिन्यामध्ये पूर्वी तुम्हीच शिव्या दिल्या, तुम्हीच नावं ठेवली. आणि दुर्दैव असं की भाजपबरोबर गेले जे जातीवादी पक्ष आहे ज्यांच्या विरोधात आपण संघर्ष केला, आणि तुम्ही लोकांपुढे जाऊन सांगणार काय आहेत? सभा घ्याल, आजही लोक त्यांनी आणलेत, गाड्यात घालून लोक आणलेत, तिथेही सभा भरवतील. पण त्यांच्या मागं येणारा स्वतःच्या बुद्धीने आम्ही एकही गाडी लावली नाही, ते आज इथे लोक आहेत. तुम्हाला कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून काय वाटतं? अजित पवार यांनी थेट भावनिक आवाहन केलं की मी त्या घरात जन्मलो नाही म्हणून माझा काय दोष आहे? या ठिकाणी आम्हाला कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की पवारसाहेबांना या लोकांनी सोडून जायला नको होतं. साहेबाचं वय पाहता, संघर्ष पाहता, त्यांचा वारसाचा प्रश्न होता. ते म्हणाले मी त्यांच्या घरात जन्म घेतला नाही म्हणून आज माझ्यावर ही परिस्थिती आली. अशी परिस्थिती आली असती साहेबांनी त्यांना एवढ्या वेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलंच नसतं ना. साहेबांना जी पदं, साहेबांनी जी आधी दादांना पदं दिली त्या घरात जन्माला त्यांचा वारस म्हणूनच पदं दिलेली आहेत. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन जात असताना सुद्धा साहेबांनी अनेक वेळा त्यांना पदं दिलेत, त्यामुळं हे त्यांचं बोलणं योग्य नाही असं आम्हाला वाटतं. त्या घरात जन्माला आले म्हणूनच अजितदादा एवढे मोठे झालेत. त्या घरात जन्मात आले म्हणूनच माझी दादा एवढे मोठे झालेत. तुम्हाला काय वाटतं? साहेबांनी खूप काही दिलेलं आहे, त्यांना पण दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आज उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यामुळेच भाजपने बोलवलं आहे त्या लोकांना. आणि फक्त त्यांनाच नाही, बघ महाराष्ट्रातील कित्येक लोक कार्यकर्त्याला घडून ते मंत्री बनवलं आणि मंत्री बनव ते साहेबांचं योगदान आहे. काय वाटतं, भावनिक आव्हान तिकडे अजित पवारांनी केलं आहे की मी या घरात जन्म घेतला नाही म्हणून मला वारसाने हे पद मिळालं, यात माझा काय दोष? असं हे अशक्य गोष्ट आहे. दादांना साहेबांनी नेहमी प्रेम केलेलं आहे, ताईंनी प्रेम केलेलं आहे. आजही साहेब जेव्हा बोलतात दादांविषयी
तर ते प्रेमाने अजून त्यांना शुभेच्छाच देतात कुठल्याही गोष्टीला. तुम्ही बघा दादांच्या कार्यकाळ, आज दादांचा जेव्हा एंग होते दादांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं, सर्वच काही दादांना देण्यात आलं, आता सुद्धा दादांना देण्यातच येणार होतं, याच्यानंतरही दादांना भेटणार. फक्त जी आता जी घडणवडण चालू आहे, तर मला अपेक्षा आहे की आमचे जितकेही नेते तिकडे गेलेले आहेत की का न असो आपण एकच परिवार आहोत, तर आपण सोबत राहायचं, याच्यानंतरही राहू. त्यामुळे दादांवर आमचं प्रेम आहे. अजून दादांना पक्षांनी तर दिलं, साहेबांनीच तर दिलं, पण महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी पण प्रेम दिलं. पण आज कार्यकर्ता हा साहेबांसोबत आहे, कारण की साहेबांनी पक्षाची बांधणी केली, आणखी साहेबांच्या आशीर्वादामुळे सर्व कार्यकर्त्यांना फुल नाही तर फुलाची पाकडी मिळालेली आहे. अनेक वर्ष शरद पवार साहेबांबरोबर होते काँग्रेसमध्ये देखील आणि इकडे देखील. अजित पवारांनी आरोप देखील असा केला आहे की एक वेळ तुम्ही शिवसेनेसोबत आश्वासन देतात, शिवसेनेसोबत जातात, कधी भाजपासोबतचं आश्वासन देतात. 2014 देखील भाजपासाठी बाहेरून पाठिंबा दिला होता, जर तुम्हाला त्यावेळी चालले तर आज भाजप काय नको? नाही, प्रत्येक परिस्थिती सारखी नव्हते. पवारसाहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं, ज्यावेळेस या राज्याला निवडणुका नको होत्या, स्थिर सरकार कुठंतरी पाहिजे होतं. सीमेपलीकडच्या उत्तर भारतातल्या आत्ता उदाहरण त्यांनी दिलं की पाकिस्तान आणि चायनाच्या बॉर्डरला आम्ही पाठिंबा दिला. का दिला? तर तिथं अतिरेकी कारवाया चालू आहे. पवारसाहेबांनी कारणाशिवाय कुठला पाठिंबा दिला नाही. त्यावेळेस सत्ता महत्त्वाची नाही, राजकारण महत्त्वाचं नाही, राज्य आणि देश महत्त्वाचा आहे, म्हणून वैचारिक बैठकीवर पाठिंबा दिला. दादांनी हे लक्षात ठेवा. आता तिकडे ज्या सभा चालल्या त्यामध्ये थेट म्हणतात की शरद पवारांनी रिटायर व्हायला काय हरकत आहे. शरद पवार साहेबांच्याच विचारावर आम्ही आत्तापर्यंत चालत आलेलो आहोत. आम्हाला पुरोगामी विचार पाहिजे, त्यामुळेच आम्हाला ताकद मिळते आणि त्यामुळेच आपला देश राज्य हा पुढं जात आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण महिला आघाडी शरद पवार साहेबांसोबत आहोत. आम्ही महाराष्ट्रातील सर्व युवक पवार साहेबांच्या मागे आहोत. त्यांचं म्हणणं आहे की रिटायर व्हायला काय हरकत आहे, वय झालेलं आहे. एक मिनिट सर, जोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होत आहे, देशाचा त्यांच्यामुळे फायदा होत असेल, तर वयाने माणूस रिटायर होत नाही, माणूस बुद्धीने रिटायर्ड होत नाही, माणूस शरीराने थकला आणि आजारी पडला तर रिटायर्ड होत आहे. आणखीन 83 वर्षाचा युवक सरकार पवारसाहेब फिरत आहेत, तर त्यांना रिटायर्ड व्हायला गरज रिटायर्ड व्हायची गरज नाही, कारण त्यांच्या मागे सबंध महाराष्ट्राचे तरुण आणि युवक त्यांच्यासोबत आहेत. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांची दिशा देण्यासाठी त्यांना आवश्यक आहे राजकारणात राहणे. साहेबांनी मी राजकारणातून रिटायर होते असं सांगितलं होतं, जनतेतून साहेबाला सांगण्यात आलं की साहेब तुम्ही रिटायर घेऊ नका, आम्हाला तुमची गरज आहे म्हणून लोकांनी सांगितलं. लोकांच्या इच्छेकात तर पुन्हा साहेबांनी ते पद स्वीकारलं. त्यामुळं साहेबांच्या लोकांची इच्छा आहे की साहेबांनी राजकारणात राहावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. त्या मार्गदर्शन आम्ही पुन्हा पुढे त्याचा वारसा पुन्हा सगळं चालू, अशी साहेबांची इच्छा नाही, लोकांची इच्छा आहे. ठीक आहे, या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला म्हणजे अजित पवार असतील, त्यांनी सर्व ज्या पद्धतीनं वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेत की शरद पवार यांनी रिटायर व्हायला पाहिजे, आत्ता तरी रिटायर व्हायला हवं होतं, पण या ठिकाणी कार्यकर्ता म्हणतात की ते रिटायर झालेच होते, पण सर्वांनी मिळून त्यांना या ठिकाणी पुन्हा पद जे आहे ते घ्यायला या सांगितले आहे. थेट जे आरोप वंशवादाचे देखील केलेले आहेत ते अजित पवार म्हणाले की मी त्या घरात जन्माला आलो नाही तर माझा काय दोष. यावर कार्यकर्त्याने तिखट प्रतिक्रिया केली की आता त्या घरात जन्माला आले म्हणूनच जवळपास राज्यातली सर्व पदं जी आहेत, सर्व प्रमुख पदं जी आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना मिळाली आहेत, मग आता हा मुद्दा का काढण्यात आला असा थेट सवाल जो आहे तो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केला आहे. आता थेट जनतेमध्ये जाऊन ही लढाई जी आहे ती लढणार असल्याचं शरद पवार आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे. प्रियजनेश कृष्णासा, प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.